की आमच्याकडे सहानुभूती आहे. कशाबद्दल तुम्हाला सहानुभूती द्यायची? हा खरं तर मराठी माणसाला पडलेला प्रश्न आहे की तुमचे आमदार फुटले म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची, का तुम्ही घरात लपून बसलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? कोरोनाच्या काळामध्ये हाच मराठी माणूस ज्याला रेल्वेमध्ये तुम्ही यायची परवानगी दिली नाही, तो वसई विरारवरनं कल्याण डोंबिवलीवरनं 8-8 तास प्रवास करून ज्याला यायला लागायचं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का? करोनाच्या काळात महापौरांच्या मुलाला का तुम्ही कंत्राटं दिली म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? करोनाच्या काळात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का? गेली 25 वर्ष तुम्ही रस्तेच बनवले नाहीत, फक्त खड्डेच बनवले रस्त्याच्या नावाखाली म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? अख्ख्या मुंबईची तुंबई झाली, पावसाळ्यात मराठी माणूस हाल अपेक्षा सोसत घरी गेला म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? या संपूर्ण महानगरपालिकेत एकही मराठी कंत्राटदार नाही, सगळे परप्रांतीय कंत्राटदार तुम्ही पोचलेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? मराठी खासदार राज्यसभेत पाठवणं शक्य असताना अमराठी खासदारांना पाठवलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का? स्वतःचा मुलगा निवडून व्हावा त्याच्यासाठी गुजराती मतं पाहिजेत म्हणून केम छो वरळीचे तुम्ही बोर्ड लावलेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? मराठी माणसाला एकदा समजू द्या तुम्हाला कशासाठी सहानुभूती द्यायची ते. उद्धव ठाकरे यांचं राजकारण सहानुभूतीवरती चालू आहे असं म्हणायचंय करून. हा कामच नाही केली ना. हिंमत असेल तर ह्या अंधेरी विधानसभा निवडणुकीत तुम्ही कामं दाखवून मतं मागा. आज तुम्ही काय करताय? नाही आमचे आमदार पळवलेत. मग ज्या वेळेला आमचा अमित आजारी होता त्यावेळेला आमचे नगरसेवक चोरलेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का? का ज्या अनधिकृत भोंग्यांविरुद्ध सन्माननीय बाळासाहेबांनी आवाज उठवला त्याच मुद्द्यासंदर्भात महाराष्ट्र सैनिक जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा त्यांना तडीपाऱ्या भोगायला लावल्यात, त्यांना जेलमध्ये टाकलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का? अजांची स्पर्धा तुम्ही अतिशय उत्तमरित्या भरवलीत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? मराठी शाळा महानगरपालिकेच्या कमी झाल्यात आणि उर्दू मीडियमच्या शाळा वाढल्यात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? नेमकी तुम्हाला सहानुभूती पाहिजे ते कुठल्या मुद्द्याखाली द्यायची मराठी माणसांनी? का तुम्हाला वाईट दिवस आले की मराठी माणसांनी तुम्हाला सहानुभूती द्यायची असा काही नियम केला आहे का? नेमकी द्यायची सहानुभूती उद्धव साहेब तर तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर द्यायची?